धूळ, प्रदूषण, ऊन यामुळे त्वचा खराब होत जाते. त्वचेवर डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन दिसू लागतात. यामुळे मग त्वचा निस्तेज होते, डल होते आणि त्वचेवरची चमक जाते. त्वचेवरचं पिगमेंटेशन खूप वाढलं तर त्वचा एकसारखी दिसत नाही. कुठे अगदी काळवणलेली दिसते तर कुठे उजळ वाटते. म्हणूनच त्वचेवरचं पिगमेंटेशन कमी करून इव्हन टोन स्किन पाहिजे असेल तर व्हिटॅमिन सी सिरम वापरण्याचा सल्ला हा दिला जातो. परंतु बाजारात मिळणारे व्हिटॅमिन सी सिरम बऱ्यापैकी महाग असतात. त्यासाठी उगाच एवढा पैसा खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी आपण व्हिटॅमिन सी सिरम कसे बनवू शकतो आणि व्हिटॅमिन सी सिरम वापरण्याचे काय काय फायदे आपल्याला होतात, त्याचप्रमाणे व्हिटॅमिन सी सिरम कसे वापरावे, कधी वापरावे, या संदर्भातली सर्व माहिती आज मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमार्फत शेअर करणार आहे. तर या ठिकाणी मी 1.5 वाटी किंवा 1.5 कप पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये 1 संत्र्याचं साल आपल्याला घालायचं आहे आणि या ठिकाणी मी सुकलेल्या संत्र्याच्या सालीचा वापर हा केलेला आहे. त्यामुळे हे जे सिरम आहे हे 15 ते 20 दिवस आरामशीर टिकू शकतं आणि अशा पद्धतीने हाय फ्लेमवरती 2 मिनिट आपल्याला हे जे पाणी आणि संत्र्याच्या साली आहेत हे उकळून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर छान उकळी आल्यानंतर या ठिकाणी आपण गॅस मंद करणार आहोत आणि मंद आचेवरच हे जे सिरमचा बेस आहे तो आपण 5 मिनटं छान उकळून घेणार आहोत. जसजसं यातल्या साली या उकळायला लागतात तसतसं त्याचं जे आवरण आहे ते मऊ व्हायला सुरुवात होते आणि सालींचा जो रंग आहे तो या पाण्यात उतरायला सुरुवात देखील इथे झालेली आहे. तुम्ही बघू शकता पाण्याचा रंग पिवळसर व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. आता हे जे सिरम आहे हे आपला 80% तयार झालं आहे. अजून 2 मिनिट आपण मंद आचेवरच अशा पद्धतीने हे पाणी उकळून घेणार आहोत आणि या ठिकाणी आता व्हिटॅमिन सी सिरमचा जो बेस आहे तो इथे आपला तयार झालेला आहे. आता हे जे पाणी आहे ते आपण याच कढईमध्ये थंड होऊ देणार आहोत. त्याच्यानंतर गाळणीच्या साह्याने आपण हे जे सिरम आहे एका वाटीमध्ये काढून घेऊयात. या ठिकाणी तुम्ही कॉटनच्या कपड्याचा देखील वापर करू शकता जेणेकरून संत्र्याच्या सालीमध्ये जो पाण्याचा अंश राहिलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला पिळून काढता येईल. आणि तुम्ही बघू शकता अप्रतिम असं व्हिटॅमिन सीचं सिरम आपल्या इथं बनून तयार झालेलं आहे. परंतु हे व्हिटॅमिन सीचं सिरम जे आहे तो फक्त बेस आहे. याच्यामध्ये अजून 1 ते 2 इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचे आहेत. ज्यातला पहिला इन्ग्रेडियंट आहे ॲलोवेरा जेल. या ठिकाणी मी 2 चमचे ॲलोवेरा जेल हे घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं हे जे व्हिटॅमिन सीचं सिरम आहे ते आपण ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहीत आहे की व्हिटॅमिन सी त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. मग ते खाद्यपदार्थाच्या स्वरूपात असो, पिण्याच्या स्वरूपात असो किंवा सौंदर्य उत्पादनाच्या स्वरूपात असो. त्यामुळे आज आपण व्हिटॅमिन सी सिरमबद्दल 2-3 गोष्टी जाणून घेणार आहोत. जसं की व्हिटॅमिन सी हे एक स्किन केअरमधील अतिशय महत्त्वाचं उत्पादन आहे. व्हिटॅमिन सी सिरम हे त्वचेतील मृत पेशी काढून चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. त्याचबरोबर बाहेरील संसर्गापासून स्किनचं देखील संरक्षण करतात. त्यामुळे व्हिटॅमिन सीचा वापर हा नाईट क्रीम टू मॉइश्चरायझर म्हणून देखील केला जातो. पण व्हिटॅमिन सी या सिरमचा स्किन केअर करता इतका वापर का केला जातो किंवा व्हिटॅमिन सी सिरम वापरण्याचे काय काय फायदे आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. पूर्वी तुम्ही जर माझा व्हिडिओ प्रथमतःच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर या ठिकाणी आता ॲलोवेरा जेल या सिरममध्ये छान मिक्स करून झालेला आहे. यातच आता आपण रोझमेरी इसेन्शियल ऑइलचे 8 ते 10 ड्रॉप्स घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने व्हिटॅमिन सी सिरम आपल्या इथं रेडी झालेलं आहे. 60 ml व्हिटॅमिन सी सिरमसाठी 8 ते 10 ड्रॉप्स रोझमेरी इसेन्शियल ऑइलचे आपल्याला घालायचे आहेत आणि 2 टेबलस्पून ॲलोवेरा जेलचा वापर या ठिकाणी करायचा आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी कन्सिस्टन्सी इथे व्हिटॅमिन सीची तयार झालेली आहे. व्हिटॅमिन सीचं जे सिरम आहे ते वापरण्याचे फायदे काय काय आहेत, तर व्हिटॅमिन सी हे अँटी एजिंगमध्ये सर्वोत्तम मानले जाते. तसेच त्वचा मुलायम, ग्लोईंग, चमकदार आणि निरोगी बनवण्याचं काम देखील करते. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी हे आपल्या त्वचेतील मेलॅनिन कमी करत असल्यामुळे आपल्या स्किनवर जर पिगमेंटेशन असेल तर ते देखील कमी होण्यास मदत होते. आता व्हिटॅमिन सी सिरम कसं वापरायचं ते थोडक्यात पाहूयात. होममेड व्हिटॅमिन सी सिरम जर तुम्ही प्रथमतःच वापरत असाल तर त्याचा एक पॅच टेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला
आपण तयार केलेले हे जे व्हिटॅमिन सी सिरम आहे ते सूट होते की नाही हे समजण्यास मदत होते. आता हे जे व्हिटॅमिन सी सिरम आहे हे दिवसातून आपण 2 ते 3 वेळेस आरामशीर वापरू शकतो. जसे की इथे सकाळी मी माझे स्किन केअर रुटीन फॉलो करत आहे, तर सुरुवातीला मी घरीच बनवलेलं जे टोनर आहे ते चेहऱ्यावरती स्प्रे करून घेतलेलं आहे. ते व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय करून झाल्यानंतर ॲलोवेरा जेल या ठिकाणी मी चेहऱ्यावरती लावून घेणार आहे. याच्यामुळे स्किनचं जे हायड्रेशन असतं ते टिकून राहतं, त्याचबरोबर चेहऱ्यावरती एक संरक्षक कवच तयार होतं आणि त्याच्यामुळं पोल्युशन, धूळ, माती याच्यापासून आपल्या स्किनचं संरक्षण देखील होतं. आता अशा पद्धतीने ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करून झाल्यानंतर हे जे होममेड व्हिटॅमिन सी सिरम आहे ते चेहऱ्यावरती लावून घेणार आहे. व्हिटॅमिन सी त्वचा उजळवण्यासाठी मदत करते, त्याचबरोबर याच्या नियमित वापरामुळे आपल्या त्वचेचे एज आहे त्यापेक्षा नक्कीच कमी दिसते. हे होममेड व्हिटॅमिन सी इतके लाईट आणि सॉफ्ट झालेले आहे की अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये माझ्या चेहऱ्यामध्ये देखील ॲब्झॉर्ब होते आहे. त्याचबरोबर चेहऱ्यावरती कुठेच असा चिपचिपीतपणा जाणवत नाही आणि चेहऱ्यावरती इन्स्टंट असा ग्लो देखील तुम्हाला इथे दिसत असेल. हे सिरम गेले 3 ते 4 दिवसापासून मी रेग्युलर वापरत आहे आणि याचे खूप छान रिझल्ट हे मला मिळालेले आहेत. सो हे जे व्हिटॅमिन सी सिरम आहे हे नक्की बनवून वापरून पहा. यामुळे सॉफ्ट स्किन, ग्लोईंग स्किन, चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होणे आणि स्किनचा इव्हन टोन हे इन्स्टंट दिसणारे रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर बाकीचे देखील जे काही रिझल्ट आहेत हे याच्या रेग्युलर वापरानंतर हळूहळू तुम्हाला दिसत जातील. तर माझा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चला तर मग आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.